डेब्यू होता आमचा. हा मग तरी सुद्धा लसतोस कॅमेऱ्याच्या समोर. मी अजून 2 लाख लॉस करायला तयार आहे कारण चुलीवर पिझ्झा करतो. चलो रोलिंग ऍक्शन. प्रोफेसर टोकियोला बघितलं का दोन दिवस झाले दिसलेच नाही. याची तुला शिक्षा मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आहे पुण्यामध्ये, पुण्यातल्या बाणेर बालिवडी या एरियामध्ये, आणि मी काल कुणाकडे थांबलो होतो हे मी तुम्हाला सांगतो. येस, आपल्यासोबत आहे गणेश, हा सुद्धा एक डोंबिवलीकर आहे, तो पुण्यामध्ये राहतो आहे, तो निनादचा मित्र आहे. चल निनाद, येतो मी आरामात. येस येस येस, उद्या गावी ना, उद्या गावाला जाईन कदाचित किंवा आज सुद्धा जाईन माहीत नाही मला. तू आता तिकडची धुरा सांभाळ, तन्वी सचिन ज्युनियर जे के व्ही. चलो चल, बाय बाय. धन्यवाद. आणि अंकितला भेटवल्याबद्दल त्यापेक्षा अजून जास्त धन्यवाद. का अरे खूप, मी कधीपासून आपल्या माणसांना, आपल्या माणसांची नाही भेटवायचं तर कुणाला भेटवायचं. हा चल व्यवस्थित जा, लवकर जाशील. आता माझ्या फ्रेंडला एका भेटायचंय, कारण की वाट बघते. कालच फोन केलता, खूप बॅलिस्ट, खूप बॅलिस्ट, भरपूर जण भेटायची. जगदीश येतोय तिकडून. चल आता लवकर गेलं पाहिजे. माझे सगळे मित्र असे टॉपलाच राहतात काय, तर हे 17, त्या दिवशी विशाखाकडे गेलो ती 27. वरून काय नजारा मिळतो बघायला ना, लय भारी. पुण्यात सुद्धा मोठमोठ्या बिल्डिंग आहेत. आता ह्या बिल्डिंग बघून मला असं वाटायला लागलेलं, लवकरच यायला पाहिजे आपल्याला. उफ, कुठे नंबर 1. नमस्कार. हे पारुषी आहे, पारुषी आहेस की नाही? आंघोळ नाही केली, तेल पण लावलंय. हा ना, गुड. हा कुठे? वैभव. वैभव पण आहे का? ऑफिस चालू असेल. अरे आज संडे, तरीच म्हणजे हा विसरलो मी जरा. हॅलो, फायनली. हा असंच आहे. ब्लॉगर कडून तुम्ही काय अजून एक्सपेक्ट करू शकता ना? बघतो, तू बघत नसशील. मी पण बघते. हे फ्रेंड लोक असे असतात. तन्वीश्राव कुठे? तन्वीश्राव आता नाहीये. अलाउड नाहीये, पुढच्या वेळी आपण दुखत येऊ. आणि मॅडम ना पण घेऊन. हो हो, ऑब्व्हियसली तन्वीश म्हणजे ती आली. बाय द वे, मी आता कुणाकडे आहे ते मी तुम्हाला सांगितलंच नाही. येस, अंकिता माझी कलीग कॅपजिमिनी मधली, जिने सोडलेली कॅपजिमिनी आणि ती आता पुण्याला शिफ्ट झालेली आहे. आणि मिस्टर वैभव, तर आता जरा गप्पा मारतोय. मला वाटलं नव्हतं की तुला पोहे वगैरे बनवता येतील. रिस्क आहे ना? ठीक आहे, नवऱ्याच्या तोंडून आले म्हणजे हे 100% असतं. होय ना, कॅमेरा समोर दुपारी मला लंच पाहिजे. हा हा हा, काय नजारा आहे. अख्ख पुणे या इथून दिसतंय. राव, कुठे राहताय तुम्ही? स्वर्गात. मी बघा ना, आज तर एकदम वातावरण क्लीन आहे, क्रिस्टल क्लिअर आहे वातावरण, त्याच्यामुळे सगळं दिसतंय दूरदूरपर्यंत. डोंगर पुण्यामध्ये आहेत हे मला आता कळतंय, एवढे एवढे मोठे मोठे आहे ना इकडच्या टेकड्या. माहिती आहेत आपल्याला, समोरचे ते डोंगर माहीत नव्हते मला, है ना? मस्त आहे. दाखवतो मित्रांनो तुम्हाला आपण कुठे आहोत. हे बघा कसं दिसतंय. थांबत आहे, आता मी तुम्हाला टाइमलॅप्स दाखवतो. डेब्यू होता आमचा. हा मग आम्ही असं जरा नीट असलं पाहिजे ना. कॉन्शियस झालात ना तुम्ही दोघं पण? असंच असते, कॅमेरा समोर आले की भले भल्यांची. पण असे आम्ही व्यवस्थित पोज वगैरे दिले असतो ना, है ना? एकदम कॉन्फिडेंट आय असतो ना. हो ना, आता कसा थोडा लो वाटतो. प्रिपरेशन टाइम करतो. हेच तर रियल आहे ना, घर बाकी घर आहे बरं का. जाम आवडलं आपल्याला. आवडलं ना? एक नंबर, एक नंबर यार. बघा ना यार, भारी मेंटेन ठेवलंय तुम्ही. राव, जगदीश आणि कल्पेश 1 तास झालं थांबलेले त्या बालेवाडी स्टेडियमचे येते, त्यामुळे आता मला पटकन गेलं पाहिजे. यायचं जरा जास्तच वेळ झाला मला. बाकी शूट एक नंबर आलेलं आहे या इथून, ह्या बिल्डिंगच्या वरतून ना मस्त पुणे दिसलेलं आहे. मला खूप आवडलेले टाइमलॅप्स. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. तर आता आपली गाडी या इथेच लावायची आहे आणि इथून मी जाणार आहे दुसऱ्या गाडीमध्ये, कारण की ह्या गाडीमध्ये आपले आलेले आहेत पंटरलोक. बोलो भाई, किती वेळ झाला तुम्ही इथे थांबलाय? दीड तास झाला. दीड तास? मित्रासाठी काय पण है ना.
चला 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 उशीर झाला आपल्याला, स्वागत तर करायलाच पाहिजे. क्या बात आहे भाई, तू एवढ्या व्हिडिओ मध्ये आहेस तरी सुद्धा लाजतोस कॅमेराच्या समोर. कसं काय व्हायचं यार याचं, अवघड आहे की नाही? प्रोफेशनल कॅमेरा म्हणे तरी सुद्धा तोच कॅमेराला घाबरतोय. म्हणजे आमच्या सारख्याने काय करायचं, कॅमेराच्या मागे राहायला जास्त आवडतं. आता भाईने कॅमेऱ्यावरून जास्त लक्ष आता शेअर मार्केट कडे वळवल्यामुळे प्रोफेशनल ट्रेडरच्या हिशोबाने त्याचे वाटचाल सुरू आहे सध्या. क्या बात आहे, त्याच्या हिशोबाने प्रयत्न चालू आहेत त्याचे. मग कसं काय वाटतं एकंदरीत, मग आता शेअर मार्केट ट्रेडिंग वगैरे आता थोडा चांगल्या लाईन वर आलोय. हा, किती वर्ष झालं तुला? एक दीड वर्ष. दीड वर्ष लागले ना. हो. बाय द वे मित्रांनो, जगदीशला मी जेव्हापासून ओळखतोय सुरुवातीला तो अजिबात शेअर मार्केट कडे कधी बघितलं नव्हतं त्याने, पण आता त्याने इतकं सिरियसली घेतलेलं आहे. सिरियसली घेतलेलं आहे म्हणजे काय, तर तो म्हणजे फक्त अकाउंट ओपन करून नाही बसलेला आहे, तर तो ट्रेडिंग करतोय तेही शिकून. म्हणजे कोण टिप्स देते, कोण काय काय देते त्यांना कन्सिडर करून नाही, तर हा स्वतः अभ्यास करतोय आणि मग करतोय. त्याला वेळ लागतोय, दीड वर्ष लागलं. पण आता कुठे कुठे तो बोलतोय की तुला थोडं थोडं प्रॉफिट व्हायला लागलेलं आहे, प्रॉफिट थोडं व्हायला लागलाय. हा, बट आता इथून पुढे जेव्हा अजून एक दोन वर्ष तुझ्या क्षेत्रात असेल तेव्हा तुला असं चांगलं कॉन्फिडन्स येईल ना? हो, खूप जास्त. काय म्हणजे नक्की असतंय काय मला सांगता, जे नवीन लोक बघत असतील त्यांना शेअर मार्केट म्हणजे काय तुझ्या भाषेत काय सांगशील तू? फ्युचर अँड ऑप्शन मध्ये जरा उशिरा पडा. बर, ते जरा रिस्की असतं. बर, आधी स्टॉक शिकायचे. बर, आणि लॉस करायला तयार राहा. म्हणजे मी आधी खूप लोकांना आहे ना प्रॉफिट बघून लोक येतात मार्केटमध्ये, पण रियालिटी खूप वेगळी आहे. स्टार्टिंगला मला पण 1.5-2 लाख लॉस करायला लागला शिकण्यासाठी. जसं आपण एखादी डिग्री डिप्लोमा करताना 4-5 लाख 4 वर्ष भरून मग आपल्याला 20-30 हजारची नोकरी लागती, सेम शेअर मार्केट तसंच आहे. तुम्हाला इथं रिटर्न यायला आणि ते पैसे दिसायला ते 4-5 वर्ष लागलेले असतात समोरच्याला शिकायला वगैरे. आपण त्याचा प्रॉफिट बघून आपल्याला वाटतं यार उद्या येऊन आपण पण तेवढे कमवू, पण तसं नाहीये. नाहीये की मी तुम्हाला अकाउंट ओपन करा म्हणून एवढंच सांगत नाहीये, तर अकाउंट ओपन तुम्ही तेव्हाच करा शेअर मार्केटचं आपल्या एंजल ब्रोकिंगच्या लिंकवरून. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये ती लिंक देतोय, बऱ्याचदा मी प्रमोट केलेली आहे. लोकांना असं वाटतंय की भाई हा फक्त प्रमोट करतोय, बट मला ह्या गोष्टीमागे हा हेतोय की मराठी लोकांनी ह्या गोष्टीमध्ये उतरावं. लोकं घाबरतात की इथे खूप लॉस, हे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा भाग आहे, तुम्ही किती त्याच्यामध्ये टाकता. तुम्ही जर डायरेक्टली 1 लाख टाकायला गेला तर ती गोष्ट शक्य नाही. तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा काही इन्व्हेस्टमेंट करा. आता हा भाई वर्षभरामध्ये तू 1-1.5 लाख घालवले आरामात. तरी मी अजून 2 लाख लॉस करायला तयार आहे, कारण मी जर डिग्री करताना 4-5 लाख घालवू शकतो आणि 30 हजारची नोकरी कमवतोय, तर मी इथं 3-4 वर्ष दिले आणि 3-4 लाख खरं म्हणजे शिकण्यासाठी घालवले, तर मी पुढच्या 1 वर्षात काढू शकतो तेवढं सगळं काढू शकतो सगळे. म्हणजे हा कॉन्फिडन्स तुम्हाला त्याच्यानंतर नाही येतोय, आणि तेव्हा तुम्ही इन्कम त्याच्यामध्ये मिळवू शकता. एकदा चांगलं प्रॉपर शिका, मग फुल टाईम ह्याला तुम्ही घेऊ शकता. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा, आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला ॲटलिस्ट एक अकाउंट असणं गरजेचं आहे डीमॅटचं. आणि आत्ता तुम्हाला डीमॅटचे अकाउंट्स फ्री मिळतात, आणि ते जर अकाउंट तुम्हाला ओपन करत असेल आणि तुम्हाला आपल्या JKV लिंक थ्रू जर अकाउंट ओपन करत असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलीच आहे. प्रमोट मी करतोय आत्ताही कॅमेरावरती सांगतोय की ही गोष्ट मी प्रमोट करतोय, त्याच्यात माझाही फायदा आहेच आहे पण तुमचाही आहे. वर्षभर तुम्ही ते अकाउंट फ्रीमध्ये वापराल, त्याच्यामध्ये काय पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा, किती लॉस करायचा, किती इन्कम घ्यायचा आहे, हे तुमच्या शिकण्यावरती आहे, किती तुम्ही सिरियसली घेत आहे त्याच्यावरती आहे. चला पोरो, निघतो मी आता. निघा, 2 वाजले राहू आपण. किती 11 वाजता भेटलोय ना? 11 वाजता भेटलो. एवढ्या गप्पा तरी पण अजून शिल्लक राहिले. हा, ते आपापली कामं बघितली पाहिजेत, नाहीतर आपण दिवसभर गप्पा मारू. पोटा पाण्याचं काहीतरी बघितलं पाहिजे. चला, आता 2 वाजलेत मित्रांनो. जस्ट मधुराचा फोन आला, मधुराज रेसिपी. तुम्हाला माहिती असेल 2 वर्ष पाठीमागे आम्ही व्हिडिओ बनवला होता एकत्र. आता पुन्हा एकदा 2 वर्षानंतर आम्ही भेटणार आहोत, त्यामुळे भरपूर गप्पा गोष्टी करायच्या आहेत. आणि आमचं ठरलं होतं 12 वाजता भेटायचं, आता 2 वाजले, मला 2 तास लेट आहे, त्यामुळे आपल्याला पटकन गेलं पाहिजे. पोचलो बाबा एकदाचा. मला असं वाटलं की वेळ लागेल, कारण की थोडंसं आता असं दाखवत होतं मॅप मला. गाडी ड्राईव्ह करत ते मोबाईल बघणं, ॲक्च्युली मोबाईल होल्डर मला घेतला पाहिजे. एनी वे यार, खूप दिवसानंतर आम्ही भेटणार आहोत. अरे मंथन, हाय, कसं आहेस? हाय, कुठे? नमस्कार. सो मला लोकी राहायला आवडतं. एकदा कमेंट आली होती की मधुरा तू किती एपिसोड्स करतेस. बर,
सो मग मी तिला रिप्लाय दिला की जितक्या वेळा माझ्या कुर्तीज रिपीट दिसतात तर तितके एपिसोड माझ्या एका दिवसात रिपीट होतात. ती जाम खुश झाली कारण मला तेच म्हणायचं होतं. सो दॅट्स ओके, म्हणजे त्यात काही वाईट नाही आहे कपडे रिपीट करणं. राईट, म्हणजे माझं पण होतं कधी कधी ट्रेकला जात असताना की नाही मी आता दोनच कपडे घेऊन गेलो असतो, तर कधी कधी दोनचे चार दिवस सुद्धा मी ट्रेक करतो. मग रिपीट तर होणारच, एपिसोड्स चेंज होत असतात आणि पुन्हा मग एकदा त्या ट्रेकला घातलेली कपडे पुन्हा किंवा कुठल्याही ट्रिपला घातलेले कपडे दुसऱ्या कुठल्या ट्रिपला रिपीट होऊ शकत नाहीत. आवडतात ना आपले फेवरेट काही कपडे असतात. सो अशा प्रकारे भरपूर प्रश्न विचारले जातात. ॲज अ क्रिएटर म्हणून मला असं वाटलं ही गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करावी. काय करते? शपथ. रिअली? हो हो, घरी बनवलं. घरी बनवलंय? अगदी डॉमिनोज सारखा. डॉमिनोज सारखा? बघू बघू बघू, मला बघायचंच आहे आता. काय बात आहे, पॅकिंग पण डॉमिनोज. ते पण मी हे केलं, काय म्हणतात, क्युरेट केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा म्हणजे मजुराच्या घरी आल्यानंतर ना आपल्याला असं काहीतरी खायला हे मिळणं ग्राह्य धरलंच पाहिजे, हे ना. मजुराच्या हातचा पिझ्झा खाऊन असं वाटलं की पुन्हा पुन्हा इथं यावं, पुन्हा पुन्हा हेच पिझ्झा खावं. मला असं वाटतं की डॉमिनोज मध्ये नकोच जायला. आता चुलीवरचा गावरान पिझ्झा मागे तू बनवत होतीस ना ब्लॉगिंग, का बंद केलं? लोकांची डिमांड होती. डिमांड अजूनही आहे, बंद नाही केलं, चालू असतात. पण आपलं ऍक्च्युली बिझी चालू असतं सारखं. आणि मग फेस्टिवल्स वगैरे असतात तर ते मुवमेंट मला एन्जॉय करायला आवडतात. नाहीतर मग ते फेस्टिवल एकीकडे एका हातात कॅमेरा, मजा नाही येत. है ना, कॅमेरा घेऊन मिरवायचं सगळी. हे बघा, हे आहे दुःख. आम्ही आमच्या ब्लॉगर्स सतत जाईल तिकडे कॅमेरा पकडावा लागतो आम्हाला, तुमच्यापर्यंत आमच्या स्टोरीज सांगाव्या लागतात. म्हणजे आहे आता ते कामच आहे आमचं, तुम्हाला आवडतात आमच्या स्टोरीज म्हणून आम्ही ते शेअर करत असतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम आमच्याकडे हातात नाहीच आहे, तिच्याकडे आहे. त्यामुळे ती त्याच्यावरती मेन कामात फोकस करते. चुलीवरच्या पिझ्झावरती ते फोकस करणार आहे. आपण फिरायला जायचं आहे, कधी जायचं? चुलीवर पिझ्झा करणार. नाही नाही, घरचा एकतरी प्लॅन करायचा. जेव्हा आपण जाऊ ना ट्रेकला वगैरे तेव्हा तुझ्या हातचं काहीतरी आपल्याला बनवायचं आहे. डन ना? डन. आज आमचं पुस्तक प्रकाशन सोहळा आहे. वाव, जीवन कदम ब्लॉगर. चला आपण आता इथे पुस्तक प्रकाशित करूयात मान्यवरांच्या हस्ते. अरे वा, तुला करायचंय का? कर कर कर. क्या बात आहे, मधुराच्या घरी आल्यानंतर मला असं काहीतरी मिळतंच. मागच्या वेळी आपल्याला मसाले मिळाले होते. मसाले आता कसं चालू आहे सगळेजण? पुस्तक प्रकाशित करणं पण अवघड काम. खूप अवघड काम आहे ऍक्च्युली. ये बाय द वे यार, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुस्तक, कधी कधी मला असं वाटतं की लाईफ अचीवमेंट असते जेव्हा आपण एखादं पुस्तक लिहितो. आणि दिस इज समथिंग लाईक यार, खूप मोठं पुस्तक आहे, हेवी असं. आणि त्याच्यामध्ये किती रेसिपीज असू शकतात याच्यावरून तुम्ही विचार करा मित्रांनो. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की मधुरा रेसिपीज ज्या बनवते, आपल्याला एक प्रश्न नेहमी पडत असेल की कुठून एवढे ह्या रेसिपी पैदा करत असेल, कुठून म्हणजे इनोव्हेट करत असेल किंवा शोधत असेल. तर तिने एक उत्तर दिलं, ती म्हणजे की अशी पुस्तकं खूप ती वाचते, खूप जुनी जुनी खाद्य संस्कृतीची. है ना, हेवी नाही ह्यातले जे पदार्थ आहेत हे जर बनवले तर खूप हेवी होऊन जाशील तू. मी ज्याच्या पण घरी जातो ना मी त्यांची बाल्कनी बघतोय, आणि बाल्कनी बघून असं वाटतं यार सगळ्यांचीच बाल्कनी इतकी भारी आहे, मला पुण्यात यायलाच पाहिजे ना. येऊ का मी पुण्यामध्ये राहायला? ग्रीन आहे ना या इकडे, शेती पण आहे ना खाली. वाव, इट्स टाइम टू से बाय, गुड बाय, बाय. ती पोरगी आत्ता बाहेर आली. बरं, कॅमेरा शाय आहे का ती जास्त? नाही का? बर, असो हरकत नाही. चलो बाय बाय, खूप गप्पा मारल्या. बाय द वे सातार करत बरं का, त्याच्यामुळे सातारच्या पण गप्पा रंगल्या होत्या आमच्या. चला बाय बाय, आपल्या आता पुढच्या प्रवासाला लागलं पाहिजे कारण की आता काही जण अगेन वाट बघतात. मी आता जस्ट पोस्ट बघितली मधुराज रेसिपी, आमच्या इथेच राहतात ते. मी आता जस्ट लगेच आलो, म्हटलं दादा दिसला तर भेटला तर लगेच मजा. मी तेच पप्पांना विचारलं की इथेच राहतात का. ओके, क्या बात है. मी सगळे व्हिडिओज बघतो तुमचे, आणि जस्ट आता मी कालच मेसेज पण टाकला होता की वेलकम म्हणून. इच्छा असते तिथे मार्ग निघतात आणि तिथे नशीब म्हणतात. नशीब आहे. यस यस यस, मी कालच तुमची पोस्ट बघितली, म्हटलं आता हे भेटले आज तर खूप मजा येईल. मधुराच्या इथून निघाल्यानंतर मी थेट येऊन पोचलेलो आहे आपल्या ट्रम्प तात्यांच्याकडे. येस, ट्रम्प तात्यांच्यामुळे जी फेमस झालेली एक टीम होती खासरीची, त्या टीमला मी भेटा आलेलो आहे.
जी आता नुकतेच गावरान मुंडे या गाण्याने सुद्धा ती फेमस झालेली आहे. तर आता भरपूर दिवस झाला मी भेटायचा प्लॅन करतो आहे. सो आता मी पुण्यामध्ये आलोच आहे तर मी सगळ्यांना सांगितलं की मी आलो आहे, तर ज्यांना ज्यांना भेटायला टाईम आहे त्यांनी मला तुमचा टाईम द्या, मी येतो भेटायला. तात्यांनी आपल्याला हाय केलेला आहे. तात्या युगावरती विषय क्या जीवन कदम व्लॉग्स फायनली भेट झाली. फायनली भेट झाली दादा. हॅलो. हे बघितलं नव्हतं मी. आपण मुंबईत भेटलोय आपण. ज्यांच्यावर मी घरात जातोय की नाही, मी येणार होते त्यांची गॅलरी बघून. तुमची गॅलरी बघून तर मी आता काय बोलावं मित्रांनो, तुम्हीच सांगा. आता ही घ्या, खतरनाक खतरनाक गॅलरी यार. गेला ना राव विषय विषय केलाय खासरी वाल्यांनी. खासरीच्या स्टुडिओची टूर आपण दिली नाही ना. हा नाही देऊन टाकूया. चल चला खर्च. ही खासरीचा मेन इथं आम्ही जे काही थेट भेट वगैरे जे काही एपिसोड आपण आजपर्यंत बघितले ते सगळं शूट या रूम मध्ये होत. बर. हे आमचा मेन डिस्कशन हॉल आहे सगळं. बर. त्याच्यामध्ये आम्ही इकडे समोर जर बघितलं इट्स शो टाइम लिहिलंय आणि ते चार बॉक्स दिसतात आपल्याला. बर. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक व्हिडिओ पहिल्यांदा इथं डिस्प्ले करून बघतो. रिलीजच्या अगोदर पहिल्यांदा व्हिडिओ म्हणजे तुमचा तो पडदा. हा आमचा पडदा आहे. प्रोजेक्ट लावायचं इकडे बघायचं. इथं सगळं कॉमन स्क्रिप्ट रिडिंग, 12 वांगडी चर्चा, नवीन कॉन्सेप्ट प्रिन्सिपल, कोण आलं की मीटिंग, हे सगळं इथं होतं. आता ही मनी आईस जी व्हिडिओ बघितलाय ना आपण निक्कीची करता, इथं सगळं क्रोमाला शूट केलेलं आहे. एक नंबर. ते इथं लावता की इकडेच लावता असं? इथंच असतो असं. मागचे पडदे बिडदे बंधन रात्री सगळं शूट होतात. रात्री. बर. हे आपले गाजलेले सगळे डायलॉग नेट तोचा पब्लिशिट गब्बर इकडे सगळे हे केलं. ओके. मध्ये एडिट आमचा. आता हे जे रॅपिंग आणि हे सगळं करतोय ना आम्ही, ह्याच्यामध्ये आम्हाला हिपहॉप मधली पोर ओळखीची झाली. टीगो म्हणून एक आर्टिस्ट आहे. बर. हे सगळं ग्राफिटी वगैरे त्यांनी केलंय. आम्ही केजीएफ चे डेंजर फॅन आहे त्याच्यामुळे केजीएफ चं एक आर्ट वर्क आहे इथं. खतरनाक आहे. पण आणि इकडे बाकी निळू भाऊ खादरनीय निळू भाऊ एक नंबर बाबलो शेठ. बाय द वे मित्रांनो, मी सुद्धा प्रीमियर प्रोच वापरतो. बरेच जण नुसते कमेंट करतात कुठलं सॉफ्टवेअर कुठलं सॉफ्टवेअर. हे डिफॉल्ट आहे जे चांगले. आता युट्यूबर्स पुढे गेलेत की नाही ते सगळे जण पिक्चर सुद्धा. हा सेटअप बघून आमची सगळ्यांची एकच म्हणणं होतं की एवढा सगळा सेटअप घेऊन ट्रेकला दादा ट्रेक करते किल्ले चढते ही डेंजर सीन आहे. गडे वैभव आहे का? होईल का आपल्याला जाऊ शकतोय बरं का? पण ताण आहे हाताला. जाऊ शकतोय ना. मजबूत ताण. जेव्हा सोलापूरकर आणि सातारकर भेटतात की नाही तेव्हा भाषा काहीतरी आपल्याला तशीच बोलली पाहिजे. काय बघू जे आहे ना इकडच्या सारखी बोलायचं म्हणजे मला पण ते लागले. नाही मी तर माझी टोन टाकतो ते असतेच म्हणे. सातारची भाषा बोलायला पण बरं वाटतं. सातारा सोलापूर म्हणा थोडंफार सिमिलरच आहे आपण सगळे. गावाकडचं स्वागत वेगळं आहे आणि गावाकडची पोर राडा करतात. तुम्ही आता बघितलंच असेल सगळ्या सगळ्या. खरं तर गावाकडचा नाद किंवा गावाकडचा धुरळा दाखवायचं काम सगळ्यात पहिलं सातारनीच केलं. चालवायचे. हा अजून पण चालू करायचंय. नाही तेच आहे की शेवटी काय की तळागाळातलं टॅलेंट आता हे युट्यूबमुळे किंवा ह्याच्यात पुढे येते आणि लोक साथ देतात. थँक्यू फॉर दॅट. लांब सडग्रान जणू काही हॉलिवूड हिरो शेतकरी झगमारते बॉलिवूड म्युझिक आहे जोरात नाचतोय तोऱ्यात वावर पावर फिक्स आहे म्युझिक. लांब सडग्रान जणू काही हॉलिवूड हिरो शेतकरी जग मारते बॉलिवूड म्युझिक आहे जोरात नाचतो या तोऱ्यात वावर पावर फिक्स आहे. मंगला गाडी बी ब्रिदार बॉडी बी मिशन दाडी गावरान मुंडे गावरान मुंडे. चलो रोलिंग ऍक्शन. प्रोफेसर गावात लय मोठे पाखरले. चालू जा आपलं काही विषय नाही. प्रोफेसर ओ प्रोफेसर गावात नवीन पाखरू आले सर मी एवढं काय आणि काय तर पळत आला ना तू इथं दमल्याची ऍक्टिंग करण्याची मग मास्क काढ. डायरेक्टर रेडी. कम ऑन. चलो रोलिंग ऍक्शन. प्रोफेसर गावात लय पाखरू आले. प्रोफेसर गावातल्या खतरूड पाखरू आले. चला लवकर खतरूड एक नंबर आहे. मी सांगितलेलं एक पण बोललो नाही. रोलिंग ऍक्शन. प्रोफेसर
प्रोफेसर नहीं प्रोफेसर टोकियो सो नाही रोबिन से घेऊ तुमच्या दोघांचं दोघं गावा नाही रोबिन टोकियो बद्दल चर्चा करा. हा बघ नाही रोबिन टोकियो ह्या दोन त्यातल्या हॉट कॅरेक्टर आहेत वाटत त्यातल्या ते टोकियो रोलिंग टोकियोला बघितला का दोन दिवस झाले दिसलेच नाही. गेला का तुला माहित नाही गेली गेला का तिथं काय सांगतो परवाच तर तिला पाठवलं होतं ते 15 रुपयाची कोथिंबीर आणून दिली तुम्ही ना. चांगली पूर्वी होती पण काय झालंय की आता शेवटी व्हायचं ती होणारच आणि एरियाचीच होती पण कसं टोकियोचा विषयच खोल होता गावात तिच्यासारखी पूर्गी नव्हती. अरे नाही रोगी गेल्या होत होती नाही तर नको येतं अनुस ते गेली ती बरं झाले टोकियो झालं नाही पाहिजे तिला टोकियो कसं गेली रे टोकियोच जाऊ द्या मला त्या रिओचं टेन्शन यायला लागलंय. रिओ बरं रिओ बरं तिचं लग्न जमलं होतं आणि नुसता टिळा झाला होता झालाय टिळा झालाय पूर्वी तिसऱ्या दिवशी गेली लय वाईट झालं पोराचं तोंड बघण्यासारखं होतं होय आई बापाची काय अवस्था झाली असेल काय झालं असेल त्या पोराला एवढी शिकवली मोठी केली लगीन करायचं होतं स्थळ बिळ येणार होती हा काय स्वप्न बघितलं असतील बापानी पहिला का नाही तिचं काय म्हणलं काय काय माहिती मला त्याच्यावर पहिल्यापासून भरोसा नाही तुला नाही रिझल पडले रे नाही बर पोरो चला आता निघूया बाय बाय. लय लागा मजा आली लय मजा आली म्हणजे वाईब आपली सगळ्यांची एकच आहे त्यामुळे दुरा होतोय त्यामुळे पुन्हा एकदा मी नक्की येणार आहे. मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन दुर्वा करायला मी पुन्हा ब्लॉग बनवीन आणि पुन्हा टाकीन पुन्हा दुसरं कुठेतरी मास्क आणायचं. खूप जास्त लेट झालेला आहे त्यांना खूप जास्त वेट करायला लावलेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे मंडळ. आज एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं कारण की आज आहे गणपतीचं विसर्जन आणि पुणे सिटी प्रॉपर बंद होती त्यामुळे आम्ही आउटस्कर्टला आलेलो आहोत. एक चिकन मगवानी करी दिलास का अपडेट सगळ्या काय दिलास का सगळ्या अपडेट हा मग द्यायला नको है ना द्यायला नको का द्यायलाच पाहिजे बरोबर आहे. बहिणीला अपडेट देणार नाही तर मग कोणाला देणार ते पण जेजूनच्या पहिली पण एजंट होतीस आणि अजून पण एजंटच आहे मग जबाबदारी सांगायला पाहिजे सुनीलला आता सुनीलला सांगायला पाहिजे सांगा भीती का काय बिझी त्याच्यामध्ये नाहीतर आता तुला दाखवलं असतं याची तुला शिक्षा मिळणार आहे. काय शिक्षा मिळणार आहे हे फूल घ्यायचं आणि त्याला द्यायचं तू दे ना नुसतंच दिलं पुढं काय बोलायचं नाही काय बोलायचं असतं माहित नाही मला. हो का लग्न झालं तुला काय माहित नाही ना नशीब नाही रे तुझं नशिबात नाही आहे. चला आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे त्यामुळे आता घरी जाण्याची वेळ आलेली आईस्क्रीम खाऊया आईस्क्रीम अजून झालं नाही काय असो हरकत नाही तरी पण आपण आता हा ब्लॉग इथेच संपूयात आईस्क्रीम बिना कॅमेराचं खाऊया त्यामुळे आता आपण आता हा व्हिडिओ इथे संपूयात भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.